अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. 13 एप्रिलपर्यंत कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. तसेच इतर 17 आरोपींना पण एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. ज्यावेळेस न्यायदेवता निर्णय देईल त्यावेळी सविस्तर चर्चा करू. यामध्ये शिवसेनेनं टार्गेट का केलं, कसं केलं, कोणाचा कसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पूर्वी 25 वर्षापासून असाच उद्योग करत आलेत. विकास बाजूला ठेवला आणि दबाव टाकण्याचं राजकारण केलं. पूर्वीही एका गुन्ह्यात मला अडकवले होते. न्यायदेवतेने मला न्याय दिला. सत्याचा विजय आज ना उद्या होईलच असाही विश्वास यावेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बोलताना व्यक्त केला. नेमकं काय घडलंय, कसं घडलंय, कोणी घडवलं, त्याला घडणार कोण काय, त्याच आता न्यायालयामध्ये असल्यामुळं आता आपण बोलणं थोडंसं योग्य होणार नाही. परंतु ज्या वेळेला न्याय द्यायचो त्याच्यामध्ये निर्णय होईल, मी त्या वेळेला सविस्तर त्याच्यामध्ये सांगेन का बा याच्यामध्ये शिवसेनेनं टार्गेट का केलं, कशामुळं केलं आणि कसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तो काय दबावानुसार त्याच्यामध्ये आत्ता नाही, पूर्वी 25 वर्षापासून एवढाच उद्योग करीत आले, विकास बाजूला ठेवला आणि फक्त दबाव टाकण्याचा राजकारण आत्तापर्यंत करण्याचं काम केलं. परंतु मागच्या वेळेलासुद्धा असं सगळ्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी मला एका केसमध्ये गुंतवलं, पण न्यायदेवतेने मला न्याय दिला. सत्याचा उद्या आज ना उद्या होणार आहे आणि त्यावेळेला